राष्ट्रीय नाभिक संघटना आणि रयत क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील नाभिक बांधवांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सलून पार्लर समोर आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथे मागण्यांचे फलक हातात धरून निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला. कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यातील अनेक सलून व्यावसायिकांनी आर्थिक संकटामुळे आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या केलेल्या नाभिक बांधवांना सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. गेली अनेक दिवस सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे सलून दुकाने उघडता आली नाहीत. अनेक नाभिक बांधवांची दुकाने भाडेतत्वावर आहेत. त्याचे भाडे वीज बिल देणे अशक्य झाले आहे. जर सरकारला दुकाने बंद ठेवायची असतील तर सलून व्यावसायिकांना सरकारने प्रति महिना 50,000 रुपये मदत देऊन त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी. जर सरकार त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणार नसेल तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. सलून पार्लर सुरू करा. महाराष्ट्रभर आज ठिकठिकाणी राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीनं स्वतःच्या अंगणामध्ये दुकानाच्या समोर नाभिक समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे. गेली वर्षभर अनेक वेळा लॉकडाऊनमुळं सलून पार्लरची दुकानं सुरू राहिली नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या अनेक नाभिक बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या आत्महत्या केलेल्या बांधवाला सुद्धा सरकारकडून 1 रुपयाची नुकसान भरपाई मिळालेली नाही. अनेक नाभिक बांधवाची सलूनची दुकानं ही भाड्याची आहेत आणि त्यांचा घर भाडं त्यांच्या अंगावरती आलेलं आहे. विजेचं बिल त्यांच्या अंगावरती पडलेलं आहे. पण राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची नाभिक संघटनेला मदत किंवा त्या बांधवांना आर्थिक मदत राज्य सरकारकडून मिळालेली नाही. म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून जर तुम्हाला दुकानं बंद ठेवायची असतील तर प्रत्येक महिना या सलून दुकानदारांना किमान 50,000 रुपये देऊन त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी आज संपूर्ण समाज रस्त्यावर आलेला आहे. आणि राज्य सरकारनं जरूर लॉकडाऊन करावं पण त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी. जर तुम्ही पोटापाण्याची व्यवस्था करणार नसाल तर जनता रयत क्रांती संघटना त्यांच्या बरोबर उभा राहून दुकानं राज्यभरातली सुरू करेल याची दक्षता याबाबतचं पुढील त्यांना मदतीच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं पाऊल उचलावं हा इशारा देण्यासाठी की हे आंदोलन राज्यभर सोशल डिस्टन्स पाळून कोरोनाचे नियम पाळून करण्यात येत आहे.